नमस्कार मित्रांनो, आज 27 सप्टेंबर 2018 रोजी न्यायालयामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात काय घडले त्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आज सरकारने मित्रांनो न्यायालयामध्ये मुलाखतीच्या संदर्भात ॲफिडेविट म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्यामध्ये सांगितलं जर शिक्षक भरतीमध्ये मुलाखत लागू केली तर किती जास्त प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढेल मित्रांनो, आणि त्यामुळे मित्रांनो जी गोरगरीब मुलं आहेत त्यांवर कशा प्रकारचा अन्याय होईल, त्याचप्रमाणे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरसुद्धा कशा प्रकारे अन्याय होईल हे सुद्धा आजच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मित्रांनो सरकारतर्फे सादर करण्यात आलं. त्याचप्रमाणे जी भरतीमधील पारदर्शकता आहे ती सुद्धा नष्ट होईल. कशामुळे? तर ती मुलाखतीमुळे, असं प्रतिज्ञापत्र आज कोर्टामध्ये सादर करण्यात आलं. त्याचप्रमाणे मित्रांनो जर मुलाखत लागू करायची असेल तर संस्था अधिनियमामध्ये आपल्याला विधिमंडळामध्ये बदल करावा लागेल, तो बदल सुद्धा केलेला नाही. त्यामुळे मित्रांनो घाबरण्याचं काहीही कारण नाही आणि मित्रांनो जास्त चान्सेस आहेत की ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच म्हणजे सरकारच्या माध्यमातूनच शिक्षक भरती केली जाईल मित्रांनो, आणि सरकार आपल्या परीने भक्कम बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तरीसुद्धा शिक्षक भरती लाभण्याची जास्त चिन्ह आहेत मित्रांनो, कारण कोर्टामध्ये एकदा मॅटर गेलं आपल्याला माहीत आहे की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालू असतं, आणि आता पुढची तारीख आहे ती 11 ऑक्टोबरला, आणि 11 ऑक्टोबरला सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आपली पुढील बाजू मांडतील आणि त्यानंतर ह्या भरतीचं भवितव्य, पुढील भवितव्य जे काही आहे मित्रांनो ते आपल्याला दिसून येईल, आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा 11 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. सध्या तरी सरकारने मुलाखतीसंदर्भात, सरकारच्या बाजूसंदर्भात ॲफिडेविट कोर्टामध्ये सादर केलेलं आहे मित्रांनो, आणि सध्या काहीही चिन्हे नाहीत की शिक्षक भरती होईल ते, याचं चित्र हे 11 तारखेला स्पष्ट होईल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका, व्हिडिओला शेअरसुद्धा करा मित्रांनो. बाय.